त्या मैदानामध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आपल्या वजीर आणि मुरुमचा कबाली 4x4 मैदानामध्ये का दिसत नाही त्या संदर्भात पण तात्यांना विचारणार. तात्या, सुंदर मागील काही दिवसापासून मैदानात का दिसत नाही, पहिरा कसा आहे? मैदानात गेल्यावर दिसेल. काहीतरी वेगळं करताय का? आता प्रत्येक मैदानात काहीतरी वेगळा इतिहास घडवायलाच पाहिजे ना, तरच आपल्याला कोणतरी अंधारातला उजेडात उजेडातला अंधारात नक्की ते घडवायलाच लागेल त्या दिवशी. तर बरोबर आमच्या मांगडे कुटुंबाचा एक भावनिक असं नातं जुळलेलं आहे. आता सुंदर म्हटलं तर आमच्या कुटुंबातला की तात्यांमुळं आम्हालाही बाहेर ओळखलं जातं. सुभाष मांगडेच तुम्ही कोण, आम्ही पुतणे. मग त्याच्यानंतर सुंदरचं आलं. सुंदरला तात्याने घडवताना एवढं भारी घडवलं की त्या सुंदरमुळे अजून आमचं मांगडेवाडीचं मांगड्यांचं नाव सुंदर पाण्यासाठी आलेली होती. सुंदर तिथं नाही भेटला तर लोक इथं फार्म हाऊसवरती येऊन त्याला बघून रात्री 9:30-10 दरम्यान आली. फक्त गाडीचा आवाज ऐकला तरी बैल मोठ्याने हांबरत होता. फक्त गाडीचा मग त्यांच्या दोघांचे एवढं प्रेम. आम्ही कुठल्या मैदानात दिसलं सुंदर? 17 तारखेनं चांगलं नियोजन केलंय. हो नक्की. दाखवलं की मी कोणालाही घेऊन ओढून आणतो, तसं ह्यांनी आता दाखवायचं की मी पब्लिक करून कोणालाही घेऊन येतो. बर बर. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्यासमवेत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक, निसर्ग गार्डन कात्रज, सप्तहिंद केसरी सुंदर बैलाचे मालक सुभाष तात्या मांगडे. तात्या नमस्कार. नमस्ते. काय सांगाल आज एवढा सगळा योग जुळून आला आहे, सगळे मित्र तुमचे पाहुणे, आज काय नियोजन होतं, कार्यक्रम काय होता आज? आज आमच्या इथं जननी देवीचं वर्धापन दिन होता. त्या दिनानिमित्त सगळ्यांना आमंत्रित केलं होतं. म्हणजे माझे भाऊ किती ते सगळे पुतणे आहेत, त्या झाले होते कार्यक्रमाला देवीचे. किती वर्षापूर्वीचं जुनं मंदिर आहे? काय हे फार पूर्वीचं जुनं मंदिर आहे. म्हणजे मंदिर नव्हतं तिथं, असे दगडावरती देवी ठेवलेली होती पूर्वी. ज्यावेळेस तिथे मी हे क्षेत्र घेतलं नांदगावात, जुनी मंडळी वयस्कर आल्यानंतर कार्यक्रम दरवर्षी असतो. हा, वर्धापन दिन ज्या दिवशी हे मंदिर बांधलं आणि मंदिर बांधल्यानंतर मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली त्याच्यानंतर हा कार्यक्रम दरवर्षी करतो मी. आणि मी मागाशी गेलो होतो मंदिरात. मंदिर पण मित्रांनो सुंदर आहे, तुम्ही आता व्हिडिओच्या व्हिज्युअलमध्ये पाहत असाल. अतिशय तात्याने सुंदर मंदिर उभारलेलं आहे. आणि तात्या, मी तिथं मंदिरात गेला, तिथं ग्रामस्थ होते की म्हणले हा माणूस आमच्या गावात आला आणि ही खरंच तो लक्ष्मीपुत्र आहे, या माळरानावरती नंदनवन बसवलं. काय सांगाल? हा, ज्यावेळेस हे माळरान दिलं त्यावेळेस खडखळच होतं आणि देवी तिथं अशी उघड्यावरतीच होती. इथले ज्येष्ठ मंडळी येऊन बांधावर मी ज्यावेळेस डेव्हलप करत होतो त्यावेळेस आपली सहज बोलता बोलली तात्या देवीचं मंदिर आहे पण तिथं बांधायचं आहे. पण त्यांचा एक विषय असा होता की नाही का, एका रात्रीत ते मंदिर बांधायचं. तर एका रात्रीत एवढं शक्य नाही होत. बरोबर. नंतर त्यांनी त्यांचाच निर्णय घेतला आणि ती जबाबदारी आपण स्वीकारली आणि त्यांच्याकडनं मी बांधून घेतलं. किती दिवस लागले साधारणतः? साधारण 1.5-2 महिन्यात बांधलं. स्थापनाही केली मूर्तीची? सगळं केलं. म्हणजे त्यांना कुठलाही 1 रुपये खर्च करून दिला नाही, सगळं स्वतः केलं. आता बरेचसे भाविक, म्हणजे मंदिरात बरेचसे लोक आहेत. हा, 4 वस्तीचं गाव आहे मोठं नांदगाव. सगळ्या वस्तीतले सर्व लोक संध्याकाळपर्यंत येऊन जातात आणि सर्व लोकांना जेवण वगैरे येतं ठेवले. आता किती वर्ष झालं तुम्ही हा उपक्रम करता? आता एक साधारण 8-10 वर्ष झालं. 8-10 वर्ष. आता एक महत्वाच्या विषयाकडे बोलूया, मुलाखतीच्या. की आपलं बोहरमध्ये एक महत्व मोठं मैदान झालं, श्री गणेश केसरी. हा, आणि त्या मैदानामध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आपल्या वजीर आणि मुरुमचा कबाली 4x4. ही जोडी अतिशय सुंदर पळाली, त्या जोडी संदर्भात सांगा काय? काय नाही, असंच सहज बोलता ह्या वजीरचा आणि कबालीचा आमचा पायरा ठरला. की आम्ही 11 तारखेचा आमचा विषय चालू होतो आणि त्या 11 तारखेचं मैदान कॅन्सल झालं आणि बोरचं मैदान पडलेलं होतं. म्हणजे बोरला पळू, तुषार साबळे वगैरे ही सगळी पो त्या बैलाचं नियोजन करतात ते. आणि मग बोरला पळायचं नियोजन केलं आम्ही. पण बोरबागातलं पहिलंच योगायोगाने मैदान, म्हणजे पहिलंच मैदान, पहिलंच मैदान म्हणजे बोरबागात सुरुवातीलाच 1 नंबर झाला. जी अपेक्षा होती त्या अपेक्षेप्रमाणे झालं. लोकांची अपेक्षा होती बोरबागातल्या की बा सुंदर, नाहीतर आज वजीर आलाय, वजीरने 1 नंबर करावा. सगळ्यांना उत्सुकता होती की सुंदर बाबा बोरच्या मैदानामध्ये एंट्री करणार आणि त्याचा कमबॅक होणार, पण एंट्री केली नाही. आता त्यानंतर मी ज्यावेळेस निकाल टाकला बोरचा,
तुम्ही पण नव्हता मैदानामध्ये, आपली मुलाखत होऊ शकली नाही, काहीतरी तुम्हाला काम असल्याने तुम्ही उपलब्ध नव्हता. तर मला असंख्य म्हणजे प्रेक्षकांचे, बऱ्याच जणांचे प्रेक्षकांचे फोन आले की बाबा, आणि कमेंट पण आले की दादा तुम्ही मुद्दामून वजीरची मुलाखत घेतली नाही का काय. तर तसं काय मित्रांनो नाही, आज तुमच्या मागणीसाठी खास मी मागणे त्यांच्याकडे आलेलो आहे आणि खास मुलाखत घेतोय वजीरची, ते घेतोय. सुंदर आपल्या मैदानामध्ये का दिसत नाही त्या संदर्भात पण तात्यांना विचारणार. तात्या, सुंदर मागील काही दिवसापासून मैदानात का दिसत नाही? सुंदर आहेच की कुठल्या मैदानात नाही, आता एक 15 दिवस झालं मैदानामध्ये नाही, थोडा आरामही असावा. आणि मैदानाची परिस्थिती तुम्ही पाहताय मैदानी कशी होतात काय होतात, त्यापेक्षा आराम केलेलं सगळ्यात चांगलं म्हणून आरामावर ठेवलाय. आता पुढचं सुंदरचं नियोजन कसं असणार आहे? 17 तारखेचं नियोजन आहे. पायऱ्या कसा आहे? मैदानात गेल्यावर दिसेल. काहीतरी वेगळं करताय का? आता प्रत्येक महिन्यात काहीतरी वेगळा इतिहास घडवायलाच पाहिजे ना, तरच आपल्याला कोणतरी अंधारातला उजेडात उजेडातला अंधारात नक्की ते घडवायलाच लागेल त्या दिवशी. आता बरेच जण म्हणले की बाबा सुंदर आजारी आहे का, सुंदरला लागलंय का, किंवा आता त्या काय कारण असतं पळवत नाही, नक्की कारण काय होतं? सुंदरला लागलेलं नाही, सुंदर एकदम ओके. थोडीशी बाकी सगळी कामं होती, शेतीची कामं होती, अनेक कामं होती, अनेक विषय होते, त्यामुळे थोडा होता घेतला होता आराम आम्ही. ते 17 तारखेला पळणार आहे. त्याच्याच जोडीला आता मध्यंतरी तुम्ही मुंबईला गेला, तर तुम्ही किती वर्षानंतर मुंबईमध्ये बिनजोड खेळायला गेला? मला वाटतं साधारण 2.5 वर्षांनी गेलो. मधल्या काळात 1 वर्ष गेलो होतो, एक मैदान करून आलो होतो, पण त्याच्यानंतर मी नव्हतो गेलेलो मैदानला 2.5 वर्ष. आणि रायगड ठाणा मुंबईकरांनी महोत्सव ठेवलेला होता, त्या महोत्सवाचं आम्हाला सर्वांना आमंत्रण होतं, त्या आमंत्रणाच्या हिशोबाने गेलेलो होतो. मी वजीरचाही विषय तिथं शर्यतीचा झाला होता, आमची पोरं म्हणत होती शर्यत आपण वजीरची करू मुंबईत एखादी, म्हणून माझे मित्र आहेत मिलिंद पाटील आणि पप्पू सेठ अंबरनाथचे, ते म्हणले तर ते बैल ठीक आहे म्हणलं येतो घेऊन, तुम्ही सांगा. शेवटी मित्र असतात, काही गोष्टी मित्र करता नाही म्हणता येत, कराव्या लागतात. गेलो होतो आम्ही बैल. कशी झाली शर्यत तिथं तुमचं मुंबईकरांनी कसं साजरं केलं, कमिटीचा तो महोत्सव झाला ते कसं कार्यक्रम तो कसा पार पडला? नाही ना, महोत्सव हा महोत्सवच केला त्यांनी, म्हणजे वाकण्यासारखं बैलगाडी क्षेत्रामध्ये ते महोत्सव बघण्यासारखं होतं. म्हणजे नाही का हळदी कुंकवापासून तर बैलगाडी शर्यतीपर्यंत, मग तिथं आरोग्य शिबिर असेल किंवा लोकांना जेवणाची सोय असेल किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असेल, कुस्त्यांचाही फट ठेवला होता. कुस्त्या पण इकडे शर्यती, इथं कुस्त्या, इकडे सांस्कृतिक कार्यक्रम, सगळं एकाच वेळेस रक्तदान शिबिर प्लस जेवणाच्या खानवळी, म्हणजे काशाची त्या मैदानामध्ये कमतरता नव्हती. म्हणजे असं पहिल्यांदाच घडलं इतिहासात, पहिल्यांदा ते घडलेलं आहे असं मुंबईकरांनी करून दाखवलं. एक त्यांची इच्छा होती, त्यांनी करून दाखवलं. आता तिथे गेल्यानंतर मग जे प्रेक्षक होते त्या प्रेक्षकांनी काय म्हणजे कसं? आता तिथे गेल्यानंतर सगळ्या प्रेक्षकांची अपेक्षा होती की बाबा तात्याची शर्यत नेमकी कुणासाठी, कधी आहे आणि कुडण्याची, म्हणजे सुंदर एका वजीर आहे. तिथं खूप काही गाड्या होत्या, तिथं काही बैल कुडलेल्यात कळत नव्हते कुणाला. बरोबर आहे. पण आम्ही आपला वजीर घेऊन गेलेलो होतो, आमच्या मित्रांना दिलेला होता, आणि ती शर्यत आम्ही नव्हती धरलेली, ती मित्रांची शर्यत होती त्यांची, मैत्रीपूर्वक झाली शर्यत. तिथे गेल्यानंतर प्रेक्षकांनी दिवसभर कसं तुम्हाला म्हणजे प्रतिसाद कसा दिला? बरोबर जसं गाठव असतो तसंच, म्हणजे नाही का मला तर समजलं की एक तुम्हाला साधारणतः 1-2 मिनिटं पण बसायला उसंत दिले, नक्की काय विषय? पोतीतली पोरं सगळी नवीन आलेली, त्यांना सगळ्यांना सेल्फी काढायचा होता, काढलं. सुंदर नव्हते ते ताते, म्हणून ते आपली सगळी मायाबरोबर सेल्फी काढत होते. कोणी प्रश्न विचारला का सुंदर भरपूर जणांनी? त्यांची सगळ्यांची इच्छा होती की बाबा आजच्या महोत्सवाला तुम्ही सुंदर आणायला पण होता, थोडं काही गोष्टी होत्या त्यामुळे नाही नेलेला. आता सध्याची जी मैदानं चालू आहेत तात्या, प्रामुख्याने पाहायला गेलं तर मोठ्या मैदानाला गाड्यांची संख्या कमी येते आणि छोटी जी मैदानं आहेत 50,000-1 लाखाच्या आतली त्या मैदानांना गाड्यांची संख्या जास्त आहे, कशामुळं? तर मैदानांचा विषय असा झालेला आहे, दाते आपलं नोटे आपलं, बारकेंनी घेतलं काय आणि मोठ्यांनी घेतलं काय. जी मैदानं व्हायला पाहिजेत, ज्या लोकांच्या छोट्यापासून तर मोठ्यापर्यंतच्या अपेक्षा आहेत, आता मी पाहतोय काय यूट्यूबवर पाहतोय, काय स्वतः डोळ्यांनी जाऊन पाहतोय, काय मैदानात मी उपस्थित राहतोय स्वतः पाहतोय, जी पारदर्शकता आहे त्या अजून कुठंतरी खालवत चालली. आणि मग काय होतंय की बाबा आमच्यासारख्या माणसांना असं वाटतं की नको आवाज येतं नाही का,
की तिथं पळायला जाऊन तिथं कुठंतरी अपमान करून घेण्यापेक्षा ते नाही गेलेलं काही चांगलंच आहे ना. कशा करताय मैदानं ही रितसर ज्या दिवशी होतील किंवा ज्या दिवसापासून चालू करतील पहिलं बैलगाडी मालकांनी स्वतःने स्वतःला बदललं पाहिजे, स्वतःने स्वतःचा विचार चांगला केला पाहिजे, तेवढंच हे बैलगाडी क्षेत्र सुधारलं नाही तर तसं सुधारणार नाही. म्हणजे मोठी मैदानं काही सर्वसामान्यांच्या खेळण्याजोगी राहिलीच नाही. आता सर्वसामान्यांना काय होते की आता मैदान दिवसाड मैदान पडते, आता हे 17 तारखेचं मैदान आहे, 15 तारखेला 2 मैदान आहेत, 14 मैदान आहेत, म्हणजे जिथं 5,000 पावती फाडून मैदानात पळायला जायचं तिथं 500 रुपये 800 रुपयाची तिथं 1,00,000 रुपये बक्षीस आहे. म्हणजे छोट्या गाडी मला काय म्हणतात की बाबा तिथं 5,000 पावती फाडून मैदानाला जाण्याची तिथं 1,000 रुपयात 1,00,000 रुपये बक्षीस तिथं खेळूया, म्हणजे हे जे बदल होत गेलेत असं कारण आहे. मैदानाची संख्या मागच्या 2 वर्षापेक्षा हत्ते वर्षी जास्त आहे का? खूप काही जास्त आहे. म्हणजे बघा ना तुम्ही, म्हणजे चालू झाल्यानंतर आजपर्यंत प्रत्येक वर्षी कसं स्टेप स्टेपनी वाढत गेले, 3-3 मैदानं एकदम एका दिवशी होतात जायचं कुठं. की अपेक्षाही नव्हती लोकांची की बाबा एवढी मैदानं वाढतील एवढी मैदानं होतील, पण आता प्रत्येक जण मैदान घेत सुटलं आहे. आधं दुसरा आता दुसऱ्याचं मैदान नव्हतं तेही चालू झाली, आधंच होतं ठीक होतं, मग आता प्रत्येकाकडे बैल आहे तो प्रत्येक जण एकच विचार करतो की चला बाबा आज इथं नाही पडलं तर दुसऱ्या गावात आपल्याला पळायला चान्स मिळतो की तिथं जातो पळायला. ह्या गोष्टी घडतात. तसं पाहायला गेलं तर ह्या सगळ्यावरती नियंत्रण आणण्यासाठी एक संघटनेची उणीव भासते का? 100%. आज मला सांगा ना कमिटीचा विषय चालतो किंवा कमिटीत कोण बोलतंय का? एकटंच पायलॉन आमचा बोलतोय. बरोबर. तर पायलॉन बोलतोय ते स्वतः करता नाही ना बोलत, ते सर्वसामान्य बैलगाडी मालकांकरता बोलतो, मी सर्वांकरता बोलतोय. बरं मला तर वाटतं ते वड्यापाववाल्याच्या गाडी बसून तर फार कासऱ्यावाल्यांपासून तर फार शेवट बैलगाडी मालकापर्यंत किंवा आलमसून करणाऱ्यापर्यंत सगळ्यांकरता, तुमच्या यूट्यूबवाल्यांकरता सगळ्यांकरता ते एकटा माणूस मांडतोय. पण कुठेतरी असं वाटतंय का विलास देशमुख एकटे पडत आहेत? एकटे नाही पडणार, पण त्याला ज्या दिवशी सगळ्या गोष्टी घडतील त्या दिवशी ते एकटे कधीच पडणार नाही. त्यांच्या मागं संघटना ठामपणे, मी माझ्यासारखा माणूस ठामपणे उभा राहील. म्हणजे असं वाटतं ज्या माणसाच्या दावणीला ठीक आहे त्या माणसाकडे बैल आहेत सगळे, पण आज ते माणूस बांधणं आहे का नाही त्याची बैल आहेत का नाही, तरी पण ते कोणाकरता बांधतोय? सर्वांसाठी बांधतोय. हे सर्व बैलगाडी मालकांनी देण्यात घेतलं पाहिजे. वैयक्तिक त्याच्या मागं त्याचा काय स्वार्थ आहे? बरोबर. हा स्वतःचे 2-2, 4-4 तास ते यूट्यूबवरती किंवा ह्या सगळ्या गोष्टीवरती देतो आणि सगळं घडवतो, स्वतः करता नाही ना ते, तू मामा सर्वसामान्य बैलगाडी मालकांकरताच करतो, मग त्याच्या पाठीमागं सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे ना. आणि त्यांना कुठेतरी एक सपोर्ट मिळायला हवा. बैलगाडी मालकांनी दिला पाहिजे, कमिटीची मागची लोकं तर सर्व देतीलच, पण बैलगाडी मालकांनी दिला पाहिजे ना. तू कुणाकरता जे काय काल परवा 2-4 दिवस आपण पाहतोय चर्चासत्रावरती कुणाकरता मांडते ते सर्वांसाठीच. अन्याय कुणावर झाला नाही पाहिजे असं त्यांचं मत. त्यांचं मत बरोबर. म्हणजे बैलगाडी संघटनेचं ते मत. बरोबर. त्यांचं तर 100% किंवा त्यांच्या माताला बैलगाडा संघटना 100% अनुमोदन देईन किंवा त्यांच्या पाठीमागं उभं राहील. पण पहिल्यांदा सगळ्यात जास्त बैलगाडी मालकांनी विचार केला पाहिजे या गोष्टीचा. ठीक आहे ना, एक दिवस एखाद्याला आनंद मिळाला, दुसऱ्या दिवशी परत तीच वेळ आहे ना तिसऱ्यावरती, ते कुठंतरी थांबलं पाहिजे. असं कुठं वाटतंय का की संघटना काही लोकांना नको आहे आणि काही लोकांना हवी असं वाटतंय का कुठं? आता बघा मी सांगतो, जे खानदानी पळणार आहेत किंवा ज्यांना खरोखर पळायची किंवा ज्याला शर्यतीचीच आवड आहे, एक शर्यत म्हणून त्या शर्यतीकडे जो बघतोय त्याला 100% संघटना आवडणार आहे किंवा संघटना असंही वाटणार आहे. पण एक व्यावसायिक म्हणून एखादे कोण बघत असतील तर त्यांना नाही संघटना आवडणार. आता म्हणजे एकंदरीत सगळ्यांनी एकत्र येऊन लवकरच संघटना सक्रिय होईल असं वाटते तुम्हाला? सगळ्या विषयांवरती चर्चा चालू आहेत, अन्याय होतोय, मैदानांचं बोगस मैदानांचं प्रमाण वाढलंय. चालू आहे आता 100% त्याच्यावरती चर्चा चालू आहे आणि यायला पाहिजे सर्वांनी एकत्र. आता सगळा विचार केला तर बैलगाडी मालक मोठ्या संख्येने मैदानामध्ये जातोय पण फायनल होत नाही. फायनल न झाल्यामुळे अन्याय होतोय, पैसे वाटून घ्यावं लागत आहेत, गाड्यांवर पण अन्याय होतोय, त्याला नक्की जबाबदार कोण? बैलगाडा मालक. मी पण एक बैलगाडा मालक. मी मागाशीच तुम्हाला सुरुवातीला काय सांगितलं की नाही का स्वतःपासून शिस्त लावायला शिकलं पाहिजे.
तुम्ही वेळेत जा, वेळेत सगळ्या गोष्टी करा. तुम्ही सगळ्या गोष्टी जर बैलगाडी मालकांनी वेळ काळ पाळला तर तुमचे फायनल होणारच नाही, 100% होत का नाही होत. म्हणजे आता परवा दिवशी बोर मध्ये तुम्ही पाहिलं की तुम्ही होतात, मी नव्हतो बोर होतो. खूप काही सुंदर मैदान झालं, एकदम सुंदर झालं, पारदर्शक. म्हणजे आणि आमच्या बोर भागातली प्रथा होती, मग थोडंसं काय काही वेळेस ती कुणाच्या लक्षात नसून आली पोरांच्या, कारण आमच्या बोर भागामध्ये 99% डबल बैल पळून देत नव्हता. एकदा जो बैल तो गटाला पळाला आणि त्या गटाला त्या बैलाने मार खाल्ला तर परत त्याला झोपून देत नव्हते. ही प्रथा होती बोर तालुक्याची. आता बघू परत एकदा चर्चा करून त्यांना सर्वांना मी पडतो हावील तालुक्यातल्या, मी काय बोर तालुक्यात, बैल माझी बोर तालुक्यात, माझी शेती बोर तालुक्यात, पण मी हावील तालुक्यातल्या. शेवटी संघटना कुठं काम करते, कोणासंग काम करायचं हे आपण ठरवायचं. पण आता ह्या बैल बोर तालुक्यातल्या सगळ्या लोकांचं किंवा त्या संघटनेचंही माझ्यावरती प्रेम आहे. पण त्यांना काही गोष्टीची आता सगळी नवीन आहेत, यंग पोर आहेत, त्यांना थोडीशी जुन्या गोष्टीची आठवण करून दिली तर ही आमच्याकडे प्रथा होती बोर भागात की एकदा बैल पळाला की परत नाही, त्यांनी घरी जायचं. गटाला मार खाल्ला की त्यांनी घरी जायचं. तिथं गरीबाच्या बैलाला न्याय मिळत होता किंवा एखाद्याचा बैल कमी पळणार असेल त्याला तिथं न्याय मिळत होता. आता माझं थोडक्यात उदाहरण की माझा बैल पळतो आणि मी जर गटाला हरलो तर मी बैल भरून घरी जायचं. मी प्रत्येक मैदानात मी एक नंबर करणार. मी जर गटाला मार खाल्ला मी घरी गेलो तर तिथं कोणतरी दुसरा तिथं विजय होणार आहे, दुसरा कोणाला तरी त्याचा आनंद मिळणार आहे. ही प्रथा बोर तालुक्यात होती. डबल डबल गाड्या नोंदवून गट ही वाढत आहे सगळं, हे तीच विषय होतोय. गाडी प्रत्येक मैदानात हेच घडलं पाहिजे, गटाला मार घाला. आज कुस्ती सत्रात नाही होईल, गटामध्ये मार घालला की सारखं किंवा वजन द्यायला परत तो नाही यायचं का, सारखं वजन देऊन परत उतरेल की ते नाही होत. नाही एकदा मार घालला घरी जाईल, म्हणजे दुसऱ्या सामन्यात कुठेतरी खेळायचं परत. खेळ हा खेळाप्रमाणेच खेळला पाहिजे नियमानुसार. आता तात्या सगळं एकदम असं इतकं जोरात चालू आहे त्याच्यामुळे बैलांची मागणी वाढती, पण पाहायला गेलं तर ह्या सलगची मैदानं मोठी मैदानं ह्याच्यामुळे वायदीचा प्रकार वाढला का? वाढण्यापेक्षा वायदीचा प्रकार बैलगाड मालक वाढवायला लागलेत. हा वायदी बैल मालक कोणाच्या घरी जाऊन पैसे मागत नाही. तुमचा बैल 3 नंबरचा आहे आणि तुम्ही जर 1 नंबरचा बैल मागायला गेला मी तो बैल मालक म्हणणारच की अरे चालून सवाशी आपल्या घरी आले, मग तो वायदी मागणारच ना. देणाऱ्यालाही कळलं पाहिजे ना, घेणाऱ्यापेक्षा देणारा पाहिला चुकीचं आहे. आणि पहिलं जुनं आपलं शब्दावरती चालायचं, तुम्हाला बैल दिला की दिला हवं एका शब्दावर फोनवर. बाकीच्या गोष्टी आता बोलण्यासारख्या नाहीत, आपण त्या गोष्टी त्या क्षेत्रात नाही आहे कधी मी, आणि मला ते आवडतही नाही किंवा नाही का कुणी बैल मागितला मग त्याला आपण वायदी मागायची. मग मी पण हेच केलं असतं की फेऱ्या काढायला मला कितीतरी लोक मागायला लागायची. नुसतं बैला बरोबर बैल झोपायचा आहे मैदानात मोकळा फेरा काढायला, तुम्ही आकडा सांगा मी तेवढा देतो. पण एकदा सुंदर बरोबर आम्हाला फोटोशूट करायचं किंवा बैल काय. पण मी कधीच त्या विषयी कधीच डोक्यात ठेवला नाही की हंडंदी आहे, देवाने आपल्याला एक ते देण दिलेलं आहे, मग त्याच्याकडनं आपण काय आनंद घ्यायचा हे आपण ठरवायचे. आता असं होतंय का दिलेले शब्द पाळले जात नाहीत? त्याला तर कुठं किंमतच राहिली नाही ना, ह्या वायदीमुळं त्या दिलेल्या शब्दाला कुठं किंमत राहिली का? म्हणजे शब्द संपला, वायदी संपलेला आहे, वायदी चालू झालेली. हे सगळं कुठं तरी थांबायला हवं असं वाटत नाही का तुम्हाला? तुम्ही सगळा विचार करा, भौगोलिक पूर्ण विचार करा, शेवट कुठे येतो बैलगाडी मालकांवरच येतो. म्हणजे चुकणारे हे बैलगाडी मालक, लोकांकडे बोट नाही करायचं, आपल्या स्वतःकडे करायचं. तुम्ही पण एक बैलगाडी मालक आहे ना, एकदम गंभीर प्रकार आहेत काय. म्हणजे जे गेल्या वर्षी मला आनंद वाटत होता त्याच्या पहिल्या वर्षी आनंद वाटत, लोकांना असं वाटत होतं की तात्याचं 2 वर्ष बैल 1 नंबर करतो आणि तात्याला गुलाल शर्यत जिंकणं हारणं हे आमच्या रक्तात आहे. मी पहिलं केलेली 10 वर्ष हार जीत लय जवळून पाहिलेली, लय जवळून पाहिले. त्यामुळं हार जीतीचा विषय कधी डोक्यात राहिलेला नाही. एखाद्या मैदानात हरलो म्हणून मी कधी चिडलो नाही. उद्या मैदान आहे, परत तयारी करा उद्या हरवायची. पण ती खुन्नस म्हणून कधी शर्यत केली नाही, खुन्नस म्हणून आज करून कधी पाहिलं आणि हिथून पुढे कधी पाहणार नाही आपण. ते आपल्याला ते स्वतःला आवडतही नाही.
म्हणजे आता हे एकंदरीत मित्रांनो आपल्या सगळ्या प्रश्नांची जवळपास उत्तरं तुम्हाला मिळालेली आहेत. सुंदर आपला लवकरच मैदानात दिसणार आहे. सुंदरची तब्येतही व्यवस्थित आहे आणि तात्यांनी चालू घडामोडीवरती त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. आता आपण तात्यांच्या फार्म हाऊसवर आहे आणि तात्यांचे सगळेही मित्र फॅमिली सगळे आलेले आपल्या समयत मांगडेवाडीचे माजी सरपंच आहे. दादा नमस्ते. नमस्कार. तुमचं नाव? विलास मांगडे. काय सांगाल, कसं काय आता, कशाबद्दल? सुंदरबद्दल. सुंदरबद्दल सांगा किंवा तात्यांबद्दल? तात्यांबद्दल. आता ताते आमचेच माझे काका आहेत. तात्या चुलते आहेत. चुलते आहेत माझे आणि मी पुतणे आहे. आता सुंदरबद्दल सांगायचं म्हणलं तर तात्यांना ज्या वेळेला सुंदर मान भारत केसरी झाला त्याच्या वेळेला तात्यांनी जी मिरवणूक काढली होती तर ती संपूर्ण महाराष्ट्राने यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून पाहिलेलीची. तर तिचं वर्णन आता मी शब्दात करणं इतके तर शब्द नाही येत माझ्याकडे आता, पण ती प्रत्यक्षात सर्वांनी पाहिलेली आहे. आणि सुंदरमुळं तसं पाहिलं तर आमच्या मंगडे फॅमिलीचं आमच्या गावाचं प्रचंड नाव झालेलं आहे आणि त्यामुळे सुंदरबरोबर आमच्या मांगडे कुटुंबाचं एक भावनिक असं नातं जुळलेलं आहे. आता सुंदर म्हटलं तर आमच्या कुटुंबातलाच एक सजीव असलं तरी कुटुंबातलाच आहे असं एक परिपूर्ण नातं सुंदरनी आमच्या कुटुंबात केलेलं आहे, ग्रामस्थात केलेलं आहे, परिसरात केलेलं आहे. तरी पण एकदा तात्यांना मी बोलून गेलतो की आपला सुंदर संपूर्ण महाराष्ट्रात इतक्या मोठ्या नावाने पळतोय, पण ज्या वेळेला सुंदरची गाडी पळती तेवढं नाव घेतलं जातं निसर्ग गार्डन कात्रज. कात्रज मग आता मला वाईट वाटतं, थोडंसं आनंद असतो इथे की कात्रज म्हणण्यापेक्षा मांगडेवाडी कात्रज करतो. तर कात्रज हे आमचं मूळ गाव, पण त्यानंतर आपलं अस्तित्व आता मांगडेवाडी झालेली. तर निसर्ग गार्डन मांगडेवाडी कात्रज असं करून आपली गाडी पळा, जेणेकरून तो मांगड्यांचा आहे, मांगडेवाडीचं नाव अजून मोठं होईल अशी एक माझी अपेक्षा होती. इथून पुढे ती तात्या पूर्ण करतील, आमची सर्वांचीच आहे मांगडे कुठल्या अशी मला आशा आहे. तुमच्या डोळ्यातले आश्रुस सांगून जाते सगळं काही, म्हणजे खरंच तुम्ही तुमच्या रक्तामध्ये राजकारणाचे गुण आहेत आणि गावासाठी काय केलं जातं ते या मुलाखतीच्या माध्यमातून मित्रांना आपण पाहतोय की त्यांनी थेट सांगितलं की माझ्या गावचं नाव पण मोठं होऊ दे. हां दादा नमस्ते. नमस्कार. आपलं नाव दादा? विशांताराम बाठे. माझी माझी उपसरपंच कॅतकवळ कुंभोशी. कुंभोशी. काय सांगाल तात्यांच्या संदर्भात आणि आपल्या सगळ्यांचा लाडका सप्तहिंद केसरी सुंदरच्या संदर्भात? आता तसं मी मांगडेवाडीत फार पूर्वीपासून लहानपणापासून राहतो, म्हणजे तात्या आम्ही एकत्रच पूर्वीपासून राहतो नाही का, आणि त्यांच्या समोरच मी राहिला आहे. जरी इकडचा पुरंदरचा असतो तरी मी मांगडेवाडीतच माझं सगळं आयुष्य गेलं तिथंच नाही का. सुंदरबद्दल सांग, आता सरपंचांनी सांगितलंच आमच्या मांगडेवाडीच्या की बाबा त्यांनी मध्ये नाही का मान भारत केसरीची नाही का मिरवणूक काढली होती आणि सप्त हिंद केसरी बी नाही का, म्हणजे अनेक किताब त्या सुंदरी मिळाल. त्यांना सुंदरवर कसं युट्यूबमध्ये युट्यूबच्या माध्यमातून माझा मुलगाच ते हे चालवायचा काय म्हणतो आपण इंस्टाचं ग्रुप इंस्टाचं सुंदरचं नाही का, आणि सुंदरच्या सुंदरमुळं खरं आमच्या मांगडेवाडीचं नाव भरपूर झालं. आमच्या मित्रपरिवाराचा बी सगळ्यात आवडता बैल म्हणायचं तू सगळ्यात नाही का, सगळ्यांचा आवडता बैल येतो एकदम, म्हणजे सगळे आम्ही मनापासून त्याच्यावर प्रेम करतो आणि अख्ख्या महाराष्ट्रात त्या बैलांनी नाव गावचं बी केलं आणि सगळ्या आमच्या मित्रपरिवाराचं बी त्यातून नाव केलं, मांगडे फॅमिलींचंही नाव केलं. हे आपले तात्यांचे पुतणे आहेत उद्योजक संदीप भाऊ मांगडे. दादा नमस्ते. 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 काय सांगाल आज तुम्ही सगळी मांगडे कुटुंब सगळे एकत्र आणि असा योग जुळून येत नाही, पहिल्यांदाच योग जुळून आलाय आणि सुंदर आणि वजीर आणि यांच्याविषयी काय सांगाल तात्यांच्याविषयी? एवढं नाव गाजतं, तुमची बैलं पाळतात, पण कधी तुम्ही पडद्यासमोर येऊन बोललेलं नाही, आज बोलताय काय सांगा? नाही, मी पहिल्यांदाच आज बोलतोय. तात्या म्हणजे आमच्या घरचं वेगळं हे आणि खरं प्रसंग मी कधी अजून बैल ह्याच्यापर्यंत गेलो नाही शर्यती मैदानामध्ये. हां, पण नाव एवढं झालं आहे बैलाचं, आम्हाला पण गर्व आहे त्या बैलाचा, कारण की जिकडं जाईन तिकडं आम्हाला पहिलं की बाबा तात्यांचं नाव आणि सुंदरचं नाव हेच नाव पहिल्यांदा पुढं येतं. मग आम्हाला पण जरा आमच्या फॅमिलीविषयी किंवा बैलाविषयी एवढा अभिमान वाटतं, त्यामुळे इथं आज आवरजून आता 4 वाजलेत बघा, पण अजून जेवलो नाही आम्ही, पण इकडं सुंदर का अजून बसलो आहे. मी ह्या बैलाविषयी एवढं कौतुक करूशी वाटतं की त्याची काय हेच नाही, कल्पनाच करता येणार नाही. मित्रांनो, हे पण तात्यांचे पुतणे आहेत आणि लप्पा मांगडे उद्योजक आहेत. दादा नमस्ते. नमस्कार. काय सांगाल सुंदरविषयी, काय सांगाल तात्यांविषयी, काय सांगाल? सुंदरविषयी सापायला सांगण्यापेक्षा तात्याविषयी सांगितलेलं बरं की तात्यांसारखा माणूस आमच्या मांगड्यांमध्ये,
जे तात्यांनी नाव कमवलं आमच्या गावाचं आत्तापर्यंतच्या सगळ्या विषयात, की तात्यांमुळं आम्हालाही बाहेर ओळखलं जातं. सुभाष मांगडेचं तुम्ही कोण, आम्ही पुतणे. मग त्याच्यानंतर सुंदरचं आलं. सुंदरला तात्यांनी गडवताना एवढं भारी घडवलं की त्या सुंदरमुळे अजून आमचं मांगडेवाडीचं मांगड्यांचं नाव लौकिक झालं बाजारात सगळीकडं. आज कुठे आम्ही बाहेर गेलो जरी, कुठं तुळजापुरा जाऊ कुठं बाहेर जाऊ, नाव जरी सांगितलं मांगडे म्हणलं किंवा केलं, बाकीची लोक विसरायला येतात. त्या सुंदरला ओळखता का तुम्ही? सुंदर तुमच्यातला आहे का? हा, आमच्या चुलत्यांचाच आहे, आमच्या तात्यांचाच आहे, आम्ही सुंदर म्हणतो. आणि की असंही वाटतं की काय बैल नशीब घेऊन जन्माला आला असेल. असं मुक्या प्राण्याची सेवा कोण करत नाही. आणि त्या मुक्या प्राण्याची सेवा अशी झाली की एक नंदीची सेवा झाल्या की तो मुक्या प्राणी त्याची वरात निघणं किंवा त्याची मिरवणूक निघणं हे सगळ्यात मोठं वाटतं, आनंद वाटतो त्याचा. ज्या दिवशी मांगडेवाडीतनं एक मोठी भव्य दिव्य मिरवणूक निघाली, महान भारत केसरीचा किताब आपल्या सप्तहिंद केसरी सुंदरनं पटकावला, गावामध्ये काय चर्चा होती, लोकांची प्रतिक्रिया काय? गावामध्ये चर्चा एकच होती की बैलाच्या मिरवणुकीला तात्या एवढं खर्च करते, म्हणजे तात्याचं त्या बैलांवर प्रेम किती आहे. आणि आम्हालाही अभिमान वाटतो की आज मुख्य प्राण्यांसाठी तात्या एवढं हे करतात, की तात्यांचं मन पण किती मोठं असेल याच्यासाठी हे वाटतं. आणि गावाची चर्चा चांगलीच होती ना, त्याच्यामुळे आपल्या गावाचं नाव बाहेरची लोकं येणारी पाहणारी एवढं लोक कधीच जमली नाही गावात, कुठली यात्रा असो काय. पण त्या सुंदरच्या मिरवणुकीला एवढा समाज जमला होता ना, आज इथून मागे कधीच जमला नव्हता, एवढा समाज जमला होता सुंदरच्याला. सुंदरच्या पाठीमागे वजीरसुद्धा नाव करतोय, त्या संदर्भात काय सांगाल? त्याच्या संदर्भात काय सांगायचं, त्या सुंदरच्या मागं चालवणारच आहे नाव, आणि आमचं गावाचं नाव काढ निघणारच आहे मांगड्यांचं. नाना, आज सगळी फॅमिली एकत्र आली, सगळी मांगडे कुटुंबीय एकत्र आलाय, आज सुंदर असा कार्यक्रम झाला जनाई देवीच्या सहजातला वर्धापन दिनाचा, काय कसं वाटतंय सगळी फॅमिली एकत्र आल्यानंतर? फॅमिली एकत्र आली की त्याच्यासारखा महोत्सव आणि उत्सव कुठलाच नाही, त्यामुळं आम्ही दोघा भावांना खूप आनंद वाटतो. आमची फॅमिली एकत्र आली, आमच्यापाशी येऊन गप्पा मारल्या, मन मोकळं बोललं ना, तरी आम्हाला एवढी ऊर्जा मिळते की पुढल्या वर्षी ह्याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम चांगले कर. आता त्या दिवशी आपली मुलाखत राहिली होती श्री गणेश केसरी मैदान झालं बोरचं, आपल्या सगळ्यात गडबडीत आपण गेलो निघून, काय सांगाल ते कबाली आणि वजीरच्या जोडीच्या संदर्भात? सांगायचं झालं तर कडणी सिमीला गाडी कडणी पळाली पब्लिकवरनं, तिथे एक नंबर म्हणजे सिमी पास केला, आणि फायनलला तरी एवढं जोरात आलं की कुठं तक्रार ठेवली नाही, म्हणजे खुल्ला निकाल घेतला, त्यामुळं काय नाही. आणि बैलांनी खूप आनंद दिला, म्हणजे वजीर त्याचं पहिलं एक नंबरचं बक्षीस असेल कालच्या मैदानात. पहिलंच मैदान भोर तालुक्याचं. हो, भोर तालुक्या. भोर तालुक्याचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे. हो, खूप. आणि खूप लोक तुम्हाला जसे मांगडेवाडी कात्रजमध्ये मानतात तशी भोर तालुक्यातही मानतात, काय प्रतिक्रिया होत्या लोकांच्या? कडेनी पळून गाडी नंबर केला नाही, प्रतिक्रिया म्हणजे ती खास सुंदर पाहण्यासाठी आलेली होती. सुंदर तिथं नाही भेटला तर लोक इथं फार्म हाऊसवरती येऊन त्याला बघून जात होती की सुंदर मैदानावर नाही सुंदर काय झालं, म्हणजे सुंदरचं ओढ त्या वजीरला आहे आणि वजीरची ओढ सुंदरला आहे. मी सांगतो, मी संध्याकाळचं इथं मुक्कामी थांबलो होतो तर गाडी रात्री 9:30-10 दरम्यान आली, फक्त गाडीचा आवाज ऐकला तरी बैल मोठ्याने हांबरत होता, फक्त गाडीचा. म्हणजे त्यांच्या दोघांचे एवढे प्रेम झालेले, सुंदरचं आणि वजीरचं दोघं एकमेकाचे मित्र. हो, फक्त गाडीचा आवाज आला, दिसला पण नव्हता बैल, तरी तो मोठ्याने हांबरत होता. आणि जे प्रेक्षक येत होते मैदान बोरमध्ये चालू होतं, आणि इकडं प्रेक्षक सुंदर आला नाही म्हणून बघायला येत होते, विचारून येत होते आसपासच्या गावात फार्म हाऊस कुठे आहे, त्यावेळेस किती साधारणतः लोक येऊन भेटून गेले? लोक म्हणजे सकाळ बसणे असे म्हणजे योग याला की तो म्हणजे असं कंटिन्यू 10-15 मिनिटाच्या आहे, 2-4 गाड्या असे कंटिन्यू येऊन जात होते, पाहून जात होते लोक. तिथं थोडे कंटाळले की येऊन पाहून जा सुंदरला, सुंदर मैदानावर दिसत नाही असे येऊन मला सांगत होते. मी सिमीच्या टायमात तिथं पोहोचलेलो. पण आता तुम्ही दिसणार ना सगळी मैदान? हो, दिसणार. हा, सुंदर तर दिसणारच, मोठं मैदान असलं ना, आता बारका आमचा उतरलेला आहे, एक नंबर करायला लागलाय, मोठ्याला थोडी विश्रांती दिलीच पाहिजे ना. बरोबर आहे. मग त्यामुळं तो फक्त 600 मध्ये तो प्रत्येक मैदानात येणार का तर डावलातच येणार. चालतंय, धन्यवाद दादा. धन्यवाद. आपल्या समवेत सचिन मामा पण आहेत. मामा, काय सांगाल आज फार्म हाऊस वरती आलाय तात्यांच्या? काही इथं देवीचा कार्यक्रम आहे म्हणून सगळ्यांचे सगळेजण आले. बरं, कसे बरेच दिवस झाले सुंदर मैदानात दिसत नाही, त्या संदर्भात ही मुलाखत होती. तुम्हाला पण आड्यात गेल्यानंतर बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले असतील, कशामुळे सुंदर दिसत नव्हतं? नाही, काय विश्रांती दिली जरा 15 दिवसाची, दुसरं काय नाही. ही रुटीन वाईज विश्रांती असते. हो, का घ्यावी लागते विश्रांती? तरी नाही घेता, त्या वयामानानं आता विश्रांती दिलीच पाहिजे ना त्याला, सारखं रेग्युलर पळून पण चालणार नाही. पण त्याच्या मागे दुसरा एक तयार झालाय का? हो, झालाय का. वजीरच्या संदर्भात काय सांगाल? वजीरचं काय नाही, आता वजीर एक नंबरातच पोहोचते. आता परवा दिवशी जे मैदान झालं भोरमध्ये,
त्या मैदानामध्ये एका बाल्यानी वजीरची गाडी कशी पळाली? एक नंबर गाडी पळाली आणि मग माझी कडन गाडी पळाली. सिमी कडन काढला गाडी मी. फायनलला गाडी तेवढी सिमीला जेवढी पळाली तेवढीच फायनलला पळाली. हे तात्यांचा स्वभाव कसा आहे? म्हणजे प्रत्येक त्यांचं जे धार्मिक कार्यक्रम असतो किंवा इतर आनंदाचे कार्यक्रम असतात, सुखदुःखात तुम्ही नेहमीच सामील होत असतात, सगळीच दिसताय तुम्ही आज बरोबर. तात्यांचं म्हणजे तात्यांचं हेच आहे ना, पहिल्यापासून सगळ्यांना एकसारखंच धरतात ना, त्यामुळे काही विषयच नाही, एकजुटीच आहे ना सगळी. आता आम्हाला आगामी मग कुठल्या मैदानात दिसेल सुंदर? 17 तारखेला. चांगलं नियोजन केलं आहे. हो नक्की नक्की चालतं. आपल्या समवेत गुंडा पवार आहेत, काय सांगाल आज तात्यांच्या इकडे घरी आलाय फॉर्म हाऊसवर, कसं काय सुंदरला पाहिलं आता कधी दिसतोय आम्हाला? 17 तारखेला पाहणार आहे आता. सुंदरला 10-15 दिवसातून बघितलं, जरा आनंद झाला आज. कधी निघाला होता घरनं? घरी सकाळी 10:30 वाजता निघा इथं पोचलोय. बरं, किती दिवसातनं पाहिला बैल? 10-12 दिवसातनं पाहिला की 10-15 दिवसातनं. बरं, कसं वाटलं पाहून त्याला? मस्त वाटलं, माझा आवडीचा बैल आहे ना सगळ्यात. काय सांगाल सुंदरविषयी? त्याच्याविषयी सांगायसारखं नाहीच काय राहिलं आत्ता. त्यानं सगळं जी येतं ते त्यानं पूर्ण केले, त्याचं सांगायसारखं काहीच नाही. एवढं वय असून त्याच्या वयाची बैल बऱ्यापैकी बैलं थांबली आत्ता, पण बैल असा नाराज कधी केलं नाही, तात्यांना बी नाही आणि चाहत्यांना बी नाही. कधी बैल असा थांबून थांबून अचानक एखादा धपका देतोच, धप्पा देतो. ते सगळं सुंदर सुंदरच परत मग परत धप्पा देणार वाटतं? 100% देणार. बर, चला धन्यवाद. धन्यवाद भैया. नमस्ते. नमस्ते. काय सांगाल वजीरच्या संदर्भात? त्या दिवशी सुंदर असं बोरच्या मैदानामध्ये त्यांनी त्याचं कर्तृत्व करून दाखवलं. मला वाटतं त्या 1-2 वर्षापूर्वी सुंदरनी पण पहिल्याच मैदानात तिथं बोर भागातल्या पहिल्याच मैदानात एकच नंबर केला होता. ह्या वर्षी पण आपलं नवीन नाही का, आता नवीन घेतलेलं आपण वासरू होतं, तर त्यांनी पण ह्या वर्षी एक नंबर करून दाखवला आहे बोरच्या भागातल्या मैदानात. म्हणजे जसं सुंदर चालत सुंदरची सुरुवात झाली तशीच त्याची पण सुरुवात बोर भागातून झालेली एक नंबर करून. कबाली चिंत्याची जोडी कशी पळवली होती त्या दिवशी? कबाली चिंत्याची जोडी सगळ्यात मला आवडणारी पळाली त्या दिवशी. त्याच्या आधी आम्ही ट्रायल केली होती मुंबईमध्ये, म्हणजे कबाली नव्हता पण ज्या खांदी आम्हाला अपेक्षा थोडी कमी होती त्या खांदी जास्त अपेक्षा मिळाली त्याच्याकडून आम्हाला. म्हणजे आता तो जसा दोन्ही खांदी पब्लिकचा ह्या हिशोबानेच तो आता तयार झालेला आहे पूर्ण महाराष्ट्रात. आणि त्या दिवशी त्यांनी उजवीनी सेमी पब्लिक साईडनी काढलेली, त्यामुळं सगळ्यात अतिशय आनंद तो आहे. म्हणजे आता आगामी काळात सुंदरच्या पाठीमागे वजीर नाव करतोय म्हणा? हा 100%. फक्त सुंदरने जे दाखवलं की मी कोणालाही घेऊन ओढून आणतो, तसं ह्यांनी आता दाखवायचं की मी पब्लिक करून कोणालाही घेऊन येतो. बरं बरं, तसं दिसणार आहे आपल्याला. हो